महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। केंद्र सरकारच्या जातीय सर्वेक्षणाच्या विरोधात उल्हासनगर येथे मुंबई रेशनिंग कृती समितीच्या शहर अध्यक्ष अतिश जाधव यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन या कायद्याचा जोरदार विरोध करण्यात आला। या अन्यायकारक कायद्यामुळे सरकार जातीय व्यवस्था बळकट करत असल्याचा आरोप करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। देशातील केंद्र सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून अन्न सुरक्षा कायदा 2013 मधील दुरुस्ती कायद्यात शिधापत्रिकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची जात सर्वेक्षण केलं जात आहे। शिधा वाटपाच्या नावाखाली जात सर्वेक्षण करणे हे अन्यायकारक असून याचा मनस्ताप इतर प्रवर्गाला होत असताना समाजात जातीय व्यवस्था सरकार पसरवत असल्याचं या कायद्यातून दिसून येत आहे। त्यामुळे शासनाच्या या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात उल्हासनगर येथे विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत या कायद्याच्या विरोधात तहसीलदार यांना निवेदन देऊन जोरदार विरोध केला आहे। यावेळी मुंबई रेशनिंग कृती समिती उल्हासनगरचे अध्यक्ष अतिश जाधव, सचिव सुनील इंगळे, विकास जाधव, निवेदिका जाधव, मीरा सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत झेंडे यासह बहुजन मुक्ती पार्टीच्या शकुंतला जगताप, वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई उबाळे, तसेच निवारा बहुउद्देशीय संस्था, मानवता अभियान, प्रबोधन शिक्षण संस्था, उडान सामाजिक संस्था आणि सुभाष टेकडी युवा मित्र मंडळ आदी सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी होते। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसुरी, ठाणे उल्हासनगर। आता हल्ली जे राशन सरकारने जे फ्री दिलंय लोकांना, त्या फ्री राशनवर बऱ्याच तक्रारी आहेत। तर आमचं जे काम आहे कामगारांसोबत आहे वस्ती पातळीवर, तर बरेच लोक असे तक्रार करतात की राशन दुकानदार राशन देत नाही आणि सांगतात की राशन कार्ड जमा करा, तुम्हाला राशन भेटणार नाही, येत्या काळात तुमचं राशन कार्ड बंद होणार आहे। अशा या सगळ्या समस्या घेऊन आज आपण इथे जातीचा उल्लेखही करतात। तर राशन हे जातीवर आधारित नसून हे आर्थिक परिस्थितीवर आधारून आहे असं आपल्याला सर्वांना माहीतच आहे। पण सर्व संघटना संस्था आज राशन कृती समिती मुंबईच्या आणि वेगवेगळ्या संघटना संस्थाच्या सहकार्याने आज इथे आपण तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की हे सगळं जे षडयंत्र आहे जातीवाचक हे सगळं बंद झालं पाहिजे आणि हे मागे घ्यायला हवं। आपलं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल जातीचा षडयंत्र न करता त्यांचा जो अधिकार आहे त्यांना तो मिळावा, एवढंच आपलं हे आहे। जाधव, मी मुंबई रेशन कृती समितीचा उल्हासनगर शहर अध्यक्ष आहे। सध्या केंद्र सरकारने एक जी आर काढला आहे, त्या जी आरनुसार जो जात सांगेल त्यालाच ते रेशन देत आहेत आणि जो जात सांगेल नाही सांगणार नाही तर रेशन दुकानदार त्याला रेशन देत नाही। अशा बऱ्याच कंप्लेंटी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आमची मुंबई रेशन कृती समिती यांनी भुजबळ साहेब तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहेत। तसेच आम्ही एक स्थानिक पातळीवर विरोध म्हणून ज्या प्रकारे नागरिकांचे हाल होत आहे त्यामुळे आम्ही तहसीलदार कार्यालयाला आज निवेदन दिलेले आहे की हा जो जातीवाद पेरणारा जी आर आहे याच्यामुळे जातीवाद वाढत आहे, कारण हा फक्त SC ST याच प्रवर्गाचं सर्वेक्षण करत आहे, इतर प्रवर्गाचा तो सर्वेक्षण करत नाही। आणि मुख्य म्हणजे रेशनिंग हा विषय फक्त आर्थिक आधारावर दिला जातो, पण सरकारने याच्यात जात आणली आहे आणि त्या जातीमुळं अनेक लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे का SC ST सर्वेक्षण होत आहे, या कारणाने फक्त याच प्रवर्गाला काही विशेष सवलती आहेत, रेशनिंगमध्ये पण यांना काही वेगळा कोटा मिळत आहेत, त्यामुळे ह्या समाजाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत आहे आणि याच्यामुळे जातीवाद वाढू शकतो। सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आपण हा जातीवादी जो जी आर आपण काढलेला आहे आपण तो मागे घ्यावा। तसेच या प्रवर्गासाठी आपल्याला खरंच काही करायचं असेल तर आपण जनगणनेनुसार जातीय जनगणना करून त्या प्रवर्गासाठी जी योजना आपल्याला आखता येईल ती आपण योजना या प्रवर्गासाठी आखावी अशी आमची मागणी आहे। तसेच जर आमच्या या मागणीला सरकारने धारेवर घेतलं नाही तर सरकारला आम्हाला धारेवर घ्यावं लागेल, कारण यापुढे फक्त हा निवेदन दिलेला आहे, यापुढे आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील केलेली आहे आणि तसेच आम्ही ही प्रक्रिया न्यायालयीन पद्धतीने देखील लढणार आहोत। त्यामुळे आज मुंबई रेशनिंग कृती समिती तसेच वंचित बहुजन आघाडी
बहुजन मुक्ती पार्टी, निवारा बहुदेशी संस्था, श्रमिक महिला मंडल, जन विकास सामाजिक संस्था, सिद्धार्थ मित्र मंडल, मानवता संस्था, प्रबोधन शिक्षण संस्था, आदर्श फाउंडेशन, उडान सामाजिक संस्था, अस्तित्व फाउंडेशन, तसेच शांतित बुद्ध विहार सेवा संघ आणि सुभाष टेकडी युवा संघ यांच्या वतीने हा सर्व पक्षीय आणि सर्व उल्हासनगर सर्व संस्था मिळून आम्ही हा निवेदन दिलेला आहे।